बातमी आहे वसई विरार मधून. वसई विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सुक्या मासळीला बसलाय, त्यामुळे कोळी बांधव आता चिंतेत आहेत. समुद्र किनाऱ्यावर सुकण्यासाठी टाकलेल्या मासळीवर पावसाचं पाणी पडल्यानं मासळी कुजायला लागली, त्यामुळे कोळी बांधवांचं लाखोंचं नुकसान होणार आहे. विरारच्या अर्नाळा परिसरातून कोळी बांधवांच्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी. मी सध्या विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आहे आणि काल रात्रीपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका जो आहे तो कोळी बांधवांना बसलेला पाहायला मिळतोय. कारण सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्णपणे जी मासळी आहे ती भिजून गेलेली आहे. आपल्यासोबत काही कोळी महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला सांगा कालपासून पाऊस पडतोय, काय काय नुकसान झालंय? आमची सगळं मच्छी खराब झाली. ही मच्छी कोणी घ्यायला आता तयार नाही. ही सगळी मच्छी आमच्या आता फेकून द्यायची होईल. सगळ्यांना भरपाई भेटते पण आम्हाला का भेटत नाही. सर्वांची म्हणजे भरपूर नुकसान झाली, म्हणजे 10 लाखाच्या आसपास जास्त नुकसान झाली. बोटींची पण झाली आणि मासली सुकवणाऱ्या बायांची पण झाली. मग तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला कधीच एवढी वर्ष भरपाई तुम्ही कधीच आम्हाला दिली नाही सरकारकडून. आता फेकून देणार समुद्रामध्ये काय करणार? घेऊन तरी ती कोणी घेणार नाही आणि द्यायचं कोणाला? डोळे मिटून ते सांगतील तुम्ही खराब मच्छी दिली. मग आम्ही जगायचं तरी कशावरनं? जनता पडल्यात ना. नक्कीच हे नुकसान हे मोठं झालेलं पाहायला मिळतंय, त्यामुळे या नुकसानाची भरपाई सरकार देतं का या प्रतीक्षेत कोळी बांधव असलेले पाहायला मिळतात. प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार. देशामध्ये वेगानं लसीकरण करण्यावर भर दिला जातोय. आता तिसऱ्या अर्थात बुस्टर डोससाठी विचारणा केली जाते, पण देशामध्ये सध्या तरी बुस्टर डोसची आवश्यकता नाही. लोकांना 2 डोस देणं प्राधान्यानं दिले जावेत असं आयसीएमआरनं स्पष्ट केलंय. एसटी संपाचा पीएमपीएलला मोठा फायदा झालाय. ग्रामीण भागातही पीएमपीएलनं सेवा सुरू केली आहे. 25 दिवसांमध्ये पीएमपीएलच्या तिजोरीत 1.25 कोटी अधिक उत्पन्न जमा झालंय. जिल्ह्यातल्या मार्गांवर सध्या 10 ते 12 हजार रुपये प्रति बस उत्पन्न आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यांपैकी 11 तालुक्यांमध्ये पीएमपीएलची सेवा सुरू आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू होत आहेत, पण एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर शाळेत पोहोचण्याचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी बसनं प्रवास करतात, मात्र सध्या एसटी सेवा ठप्प आहे, त्यामुळे शाळेत पोहोचायचं कसं असा प्रश्न आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे आता डिसेंबरनंतर शासकीय रुग्णालय नॉन कोविड केली जाणार आहेत. कोरोना संसर्ग पसरल्यानंतर शासनाच्या JJGT कामा सेंट जॉर्ज रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले होते. या रुग्णालयातील 1200 पेक्षा अधिक खाटांवर कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तापमानात झालेला बदल, शिथिल झालेले निर्बंध, उकाडा यामुळे संसर्गजन्य आजार वाढलेत. विविध व्हायरल तापांचा मुक्काम वाढलाय. पूर्वी व्हायरल ताप 3 ते 4 दिवस राहायचा, पण आता हा त्रास 8 ते 10 दिवस होतोय. व्हायरल तापाची लक्षणं कोरोनासारखीच दिसतात. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे